नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमाचा या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका नव्या वादाची। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ चुकवल्यानं विरोधकांनी प्रसाद लाड यांच्या विरोधात रान पेटवलं, पण आता खुद्द संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ चुकवलंय। बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू या ठिकाणी झाला होता, पण संजय राऊत यांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं म्हटलं। सर्वज्ञानी राऊतांचं अगाध ज्ञान अशा शब्दात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधलाय, आणि ज्या प्रकारे ही चुकीची माहिती त्यांनी महाराष्ट्राला सांगितलेली आहे, खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्या चुकीचा इतिहास सांगितल्यावरून आरोप प्रत्यारोपांची राळ उठलेली आहे। आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरून चुकीचं वक्तव्य, चुकीची माहिती प्रसाद लाड यांनी दिली, आणि त्यानंतर राऊतांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। प्रसाद लाड यांना दोन वेळा माफी मागायला लावली विरोधकांनी, आता संजय राऊत माफी मागणार आहेत का हा सवाल आहे। कारण संजय राऊत यांनी आज चुकीची माहिती माध्यमांच्या समोर दिली बाबासाहेबांच्या जन्मस्थळाबद्दलची। मुद्दाम चाललेला आहे, विरोधी पक्षाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे। लोकशाहीमध्ये असं घडू नये, पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये घडत आहे। ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्याने लोकशाही जन्माला घातली, त्या महाराष्ट्रात हे घडते। दुर्दैव आहे महाराष्ट्रात। आता मी त्या बैठकीसाठी चाललोय, मला उशीर झालेला आहे, कोर्टातून निघाला मला उशीर। तर संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, त्या वक्तव्यावरून पुन्हा एक नवा वाद पेटलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये जे वेगवेगळी वक्तव्य येत आहेत आणि वादग्रस्त वक्तव्याची ही मालिका सुरू आहे, विशेषतः महापुरुषांच्या बद्दलची ही वक्तव्य आहेत, आणि आता संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्यानं भाजपनं त्याच्यावरती जोरदार निशाणा साधलेला आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाच्या बद्दल प्रसाद लाड यांनी जेव्हा वक्तव्य केलं, त्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षरशः त्यांच्यावर तुटून पडले, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली। दरम्यान आता भाजपनं संजय राऊत यांच्या विरोधात मोर्चा उघडलेला आहे। चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेताना काय म्हटलंय आपण जाणून घेतोय। लोक कर लो बात, सर्वज्ञानी संजय राऊत जी म्हणतायत बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, अहो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू इथं झालाय, तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान अशा शब्दात चित्रा वाघ यांनी त्यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। आणि एक प्रकारे महापुरुषांच्या चुकीच्या इतिहासाच्या मुद्द्यावरून सध्या आरोप प्रत्यारोपांची जी राळ उठलेली आहे, त्यात नवं हे वक्तव्य संजय राऊत यांचं आहे। संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबद्दलचं चुकीचं वक्तव्य केलं, आणि त्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या विविध महापुरुषांच्या बद्दलची ही वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। कधी भाजपचे नेते तर कधी आता महाविकास आघाडीचे नेते अशा प्रकारे चुकीची ही वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात ही सगळी वादाची मालिका सुरू ठेवत आहेत। अतुल भातखळकर भाजपचे आमदार आता आपल्या सोबत आहेत। अतुलजी, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी मुळामध्ये संजय राऊत यांचं अज्ञान यातून पूर्णपणे प्रकट होत आहे, आणि संजय राऊत ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, तो जो उद्धव ठाकरे गट आहे, त्यांचं आंबेडकरांवर कधी प्रेम होत? त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख माइलस्टोन म्हणून घटना मानल्या जातात, त्यातल्या प्रत्येक घटनेच्या वेळेला त्यांचा कायम विरोधच राहिलेला आहे, आणि त्याच्यामुळे मी याच्यावरनं काही लगेच आखंडतांडव करणार अशातला भाग नाही। संजय राऊतांनी त्याचा खुलासाही ते करतील, फक्त संजय राऊत यापुढे कंपाऊंडर कडनंच औषधं घेत असतात हे लोकांना 100% आता लक्षात येईल, एवढंच मी सांगेन। तुम्हाला वाटतं त्यांनी आपली ही चूक दुरुस्त करावी, दिलगिरी व्यक्त करायला हवी?
खरं तर कुठलाही सुसंस्कृत मनुष्य आपली चूक ताबडतोब दुरुस्त करेल आणि माफी मागेल. पण संजय राऊतांकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे ना, कारण ते तुमच्याशी बोलताना शिव्या देतात आणि मग नंतर चर्चेमध्ये इतरांना नैतिकतेचे धडे शिकवतात. मोदीजींना तर रोज ते काय काय नवीन शिकवत असतात आणि स्वतः मात्र काय तुमची अवस्था आहे. त्यामुळे लोकासंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी संजय राऊतांची स्थिती आहे. ठीक आहे, त्यामुळे संजय राऊत हे एवढी अपेक्षा ठेवण्याचे असं योग्यतेचे तर राहिलेत असं मला काही वाटत. धन्यवाद अतुलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबद्दल केलेल्या या वक्तव्याच्या नंतर हा नवा वाद निर्माण झाला. गिरीश महाजन बोलतायत, आपण थेट जातो. हे त्यांनी सांगणं म्हणजे मला तर खरं यावर काय बोलावं हेच कळत नाहीये. महू काय महाराष्ट्रामध्ये आहे का? एवढं साधं दुसरी चौथीच्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल मान्य बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा कुठे झाला. पण तो राऊतसाहेब एकदम ठोकून सांगतायत की त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. मला काय प्रतिक्रिया द्यावी या विषयावर हे मला खरं कळत नाही आहे. कारण संजय राऊतसाहेब सकाळपासून हेच काम करतात, कुणी काही चुकलं की लगेच त्याच्यावर अगदी तुटून पडतात. म्हणून आज त्यांचं ज्ञान या ठिकाणी जनतेसमोर आलेलं आहे. साधी गोष्ट आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला प्रमा माहीत नसेल तर मग बोलू नका. परंतु आपलं ज्ञान पाजवायचं पण लोकांवर ते करत असताना आज वाटत तशी टीकासुद्धा आपणच करायची. मला वाटतं की त्यांना तर त्यांचं ज्ञान किती सामान्य आहे हे लोकांना तर कळालेलं आहे. वारंवार इतिहासात दाखले जातात ते, त्यामुळे इतिहासाची गरज त्यांना आहे नाही. त्यांच्या बोलण्यावरून तर दररोज असं वाटतं की ते इतिहासकारच आहेत, मोठे इतिहासकार आहेत असंच वाटतं. परंतु आज माननीय बाबासाहेब आंबेडकरचा जन्म हा कुठे झाला हेच त्यांना सांगता येत नाहीये. अतिशय चुकीचं ते मांडतात या ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ज्यावेळेला समोरच्यावर टीकाटिप्पणी करतो त्यावेळेला एक बोट समोरच्याकडे असतं, त्यावेळेला चार बोट आपल्याकडे असतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण जन्मभूमी जरी महाराष्ट्र मात्र कर्मभूमी बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्राची, मग त्याबद्दल कुठे दुमत आहे? त्याबद्दल कुठे असं काही दुमत नाही ना. हा विषय बाबासाहेबांच्या या ठिकाणी जन्माचा आहे, त्यांचा जन्म कुठे झाला हा विषय त्या ठिकाणी. प्रसाद लाड त्या दिवशी म्हणले की त्यांचा जन्म कुठे रायगडमध्ये कोकणात झाला, चुकीचं आहे, त्याचं समर्थन कोणी करणार नाही. पण हे करत असतानाच आपण किती जोरात तुटून पडतो समोरच्या माणसावर, किती खालच्या भाषेमध्ये शेळक्या भाषेमध्ये त्याला टीका टिप्पणी करतो. पण आता मग आज आपण तर बाबासाहेबांच्या जन्मगावाबद्दल इतका मोठी चूक आपण केलेली आहे. आणि म्हणून मी म्हणतो की हा विषय काही खरं म्हणजे चुका होतात होत नाही असं नाही आहे. परंतु आपण दुसऱ्या चुका करतात त्यावेळेला कशा पद्धतीने त्याला अटॅक करतो, कशा पद्धतीने तुटून पडतो आणि मग आपली पाळी येते, एक दिवस आपल्या सर्वांचा येतोच. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाबद्दल आज लोकांना कल्पना आलेली आहे. तुम्ही संजयराव त्यांना पुस्तक देणार की बाबासाहेब आंबेडकरांचं जे पूर्ण एकदम जीवनी आहे जेणेकरून त्यांना हे माहीत पडेल त्यामध्ये त्यांना जन्मगाव कर्मभूमी काय? नाही, त्यांना कोण देणार? ते मोठे इतिहासकार आहेत, त्यांना त्याचं ज्ञान आहे, आघात आहे. मी त्यांना पुस्तक देण्याची गरज नाही. पण तुम्हाला वाटतं पुढच्या वेळेला बोलताना त्यांनी सगळ्या विषयाचा की आपल्याला ज्या महापुरुषाबद्दल बोलायचं आहे त्यांच्याबद्दल कमीत कमी माहिती जाणून घ्यावी. थँक्यू सर, तुम्हाला. तर संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालेला आहे आणि भाजपनं याच्यावरून जोरदार निशाणा साधलाय. प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या नंतर विरोधकांनी त्यांच्यावरती तुटून पडले आणि रान उठवलं संपूर्ण महाराष्ट्रभर. अगदी आपण एखाद्या गोष्टीला किती ताणायचं याचा विचार सातत्याने केला जात नाही आणि बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपला केला जातो, भाजप नेत्यांना केला जातो हे सांगण्याचा प्रयत्न आता गिरीश महाजन यांनी केलेला आहे. आणि आता ही वेळ संजय राऊत यांच्यावरती आलेला आहे, त्यामुळे संजय राऊत आता या सगळ्या संदर्भात काय भूमिका मांडतात पाहणं महत्त्वाचं. महापुरुषांविरोधात